पुत्रदा एकादशीची योग्य पूजाविधी अशीच करा, पुत्रदा एकादशीची ही पूजाविधी। तर फ्रेंड्स, आजची ही पुत्रदा एकादशीची पूजाविधी केल्याने आपल्याला इच्छित फलप्राप्ती होत असते। तर बघा, सुरुवातीला आपण बाळकृष्णाला एका तांब्याच्या तावणामध्ये स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायची, त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे आणि पंचामृताने त्यानंतर आंघोळ घालायची। ज्याप्रमाणे आपण लहान बाळाला मालिश करून आंघोळ करत असतो, त्याचप्रमाणे आपण बाळकृष्णाची आंघोळ घालायची। आणि जशी आपण हळुवारपणे नाजूकपणे लहान बाळाची छान तयारी करत असतो, त्याचप्रमाणे बाळकृष्णाची आंघोळ घालून तयारी करायची। तर आजच्या दिवशी आपण अशा पद्धतीने बाळकृष्णाची आंघोळ करून बाळकृष्णाला श्री हरी विष्णूला प्रसन्न करून आपली मनोवांछित फलप्राप्ती करायची आहे। बघा, आता आपण आंघोळ केलेली आहे आणि आता स्वच्छ कपड्याने आपण पुसून बाळकृष्णाला वस्त्र परिधान करायचे। आपल्याकडे जर पिवळे वस्त्र असतील तर खास करून या दिवशी बाळकृष्णाला पिवळे फूल, पिवळे वस्त्र परिधान करायचे, कारण कृष्ण गोपाल हरीला पिवळा कलर खूप आवडतो। बघा, आपण हळुवारपणे आता कपड्याने पुसून घेतलेलं आहे, त्यानंतर एका चौरंगावरती किंवा पाटावरती पिवळे वस्त्र टाकून आपण श्रीहरी विष्णूला प्रस्थापित करायचे। आणि आता तुपाचा दिवा आपण लावलेला आहे, त्यानंतर जी पूजा सामग्री आहे ते आपण ठेवायचे। बघा, बाळकृष्णाला चंदन लावायचं आहे आता आपण, त्यानंतर तुळशीचं पान अतिप्रिय असतं बाळकृष्णाला, तर ते तुळशीचं पान ठेवायचंय। तुम्ही कोणती पूजाविधी नाही केली तरी चालेल, पण आजच्या दिवशी तुळशीचं पान नक्की ठेवायचंय। आणि पिवळे फूल नाही मिळाले तर कोणतेही फूल ठेवले तरी चालेल। आणि कृष्णाला प्रिय आपण मोरपीस ठेवायचंय, किंवा बासरी असेल तर बासरी ठेवली तरी चालेल। दही, दूध, तूप, लोणी यापैकी जे नैवेद्य तुम्हाला ठेवता आलं ते ठेवलं तरी चालेल, किंवा पंचामृतही अधिक प्रिय असतं। बघा, आता आपण इथं पंचामृत ठेवलंय। आणि त्यानंतर फळं ठेवायची आहेत, धूपदीप आपण ओवाळायची। आणि ही संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर पुत्रदा एकादशीची व्रताची कथा आपण ऐकायची, वाचायची आहे, इतरांनाही ऐकवायची आहे। तर असं म्हटलं जातं, या दिवशी हे व्रत केल्याने ज्या निसंतान स्त्रिया आहे त्यांना पुत्रप्राप्ती होण्याचे बाळकृष्ण हरी वरदान देत असतात, तसेच मनोवांछित फलप्राप्ती होत असते। हे बघा, आता आपण फळं ठेवली आहेत, त्यानंतर कथा वाचून आपण ही पूजाविधी संपन्न करायची। तर फ्रेंड्स, आम्ही तुम्हाला ही माहिती वृत्तपत्रे, इंटरनेट या माध्यमातून संकलित करून देत असतो। यामागचा हेतू तुम्हाला अंधश्रद्धा पसरावी हा नाही आहे, फक्त तुम्हाला जी योग्य माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचावी हाच यामागचा मुख्य हेतू आहे। तर बघा, आता आपण धूपदीप लावायचं आहे आणि ही पूजाविधी संपन्न करून आपली मनोवांछित फलप्राप्ती करायची आहे। तर फ्रेंड्स, ही पूजाविधी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि अजून तुम्ही जर घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत। धन्यवाद।